संध्याकाळचे वाजलेत 6 आणि मी चालली आहे लेका बरोबर शॉपिंगला. शॉपिंग म्हणजे मी म्हटलं काहीतरी गिफ्ट देऊया त्याला, बर्थडे गिफ्ट. तर विचार करत होते की काय द्यायचं काय द्यायचं. माझ्या असं लक्षात आलं की त्याच्याकडे अशा फॉर्मल म्हणजे बाहेर जायच्या शॉर्ट्स नाही आहेत, म्हणजे हाफ पॅन्ट्स नाही आहेत. म्हणून हाफ पॅन्ट म्हटलं तर चालतं खऱ्याने, का पॅन्ट हाफ पॅन्टचा अर्थ वेगळा होतो तुलाही माहीत नाही. मग ठीक आहे, तर मी त्याला त्या शॉर्ट्स घेऊन देणार आहे गिफ्ट म्हणून, बर्थडे गिफ्ट्स. कारण बरीच वर्ष झाली मी त्याला काही असं गिफ्ट्स म्हणून काही दिलेलं नाही आहे, असं मलाही त्यापासून वाटतंय. सो आता बघूया कुठे चाललोय. ग्रेट मॉलला चाललोय असं तो म्हणतोय. आणि परत मला इकडे डोंगरांच्या रांगा दिसत आहेत आणि छान वाटतायत की इतक्या जवळ रस्त्यावरती डोंगर आहे. थोडं बघूया कसं दिसतोय रस्ता. आज आपण उलट्या रस्त्याने चाललोय का अनिश? रोज आपण याच रस्त्याने जातो. ओके, हे इथे ऊन हे असं कायम ऊन 8-9 पर्यंतच असत का अनिश? मग किती पर्यंत असत उशिरात? उशिरा किती पर्यंत ऊन असत? इवन नंतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पण कधी कधी, पण जास्त वेळा असं उशिराच होत का? ओके, कोरड. आता तर मस्त ऊन पडलंय, पण थंडी आहे का रे बाहेर? कारण एसी मुळे मला कळत नाहीये की उकडतंय का, पण आहे थोडी थंडी आहे माझ्या मते माझ्यासाठी. मी इकडे आली आहे ग्रेट मॉल मध्ये. आणि हे हा मॉल आहे तो असं बसका मॉल आहे, काय म्हणतात ओपन मॉल का काय म्हणतात याला? प्रतीक्षा काहीतरी म्हणते. एनिवेज काय म्हणतात रे शब्द तुम्ही, स्ट्रिप मॉल. हा स्ट्रिप मॉल आहे का? आय थिंक हा असा आहे, म्हणजे इकडे मी बघितलं सगळं एक स्टोरीडच असत. ग्रेट मॉल, सेंचुरी थिएटर्स. सो हा असा बसका मॉल आहे, काय म्हणतात रे परत विसरले आणि काय म्हणतात, स्ट्रिप मॉल. हा आहे स्ट्रिप मॉल म्हणे. चला मी पण काहीतरी शॉपिंग करतो, टाइम क्रॉसला मी पण शॉपिंग करते आता इथे काहीतरी. चला बघूया काय काय मिळत आहे. आतापर्यंत आपण खूप मॉल बघितले. अरे एंट्रन्स कुठून आहे, इकडून आहे का तिकडून आहे? खूप मोठा आहे मॉल मला वाटतं, आणि हा तुझ्या घरापासून खूपच जवळ आहे ना. जसं की मी नेटवर शोधलं की फॉर्मल शॉर्ट्स कुठे मिळतील, तर त्या कोलमध्ये मिळतात असं लक्षात आलं. तर म्हटलं चल जाऊया, मग त्यांनी शोधलं तर ते इथे आहे, म्हणून आम्ही आता कोलच्या दुकानात जातोय आणि बघतोय काय काय मिळतंय. आम्ही इथे बघायला आलो आहे शॉर्ट्स, आणि बऱ्यापैकी शॉर्ट्स आहेत इथे, त्यामुळे मी अनिशला बरोबर दुकानात आणलेलं आहे. म्हणजे मी सर्च करून त्याला म्हटलं चल इथे. सो इकडे दिसत आहेत आणि मला इकडे पण दिसत आहेत. हे बघ अनिश इथे पण आहेत. सो तुला कुठला पॅटर्न हवा आहे बघ. असे तुला पॉकेटवाले आवडतात का साईडला? नाही आवडत. ठीक आहे अनिश, तुला ठीक आहे मग. हे 3 जीन्स फुल घेतलेले आहेत आणि मी त्याला गिफ्ट देते या 3 शॉर्ट्स. बाहेर जायचं म्हटलं की त्याच्याकडे शॉर्ट्स नव्हत्या आणि मला वाटायचं की त्याने फॉर्मल शॉर्ट्स घालाव्या. सो बरेच दिवसांनी मी खरेदी केली आहे आणि त्याला बर्थडेसाठी ही माझ्यातर्फे आहे गिफ्ट 3 शॉर्ट्स. हा एक रंग त्याने 3 सिलेक्ट केल्या आणि त्यानिमित्ताने त्याने अजून 3 जीन्स पण सिलेक्ट केल्या आहेत, ज्या त्याच्या तो घेतोय, पण त्यानिमित्ताने अशी आमची खरेदी झालेली आहे. सो अनिश ठीक आहेस ना तू? आणि सॉक्स पण घेतले राईट, 6 पेयर्स ना का 3? हां. नितेश तुम्ही काय बना रहे हो? एक शाक्षुका. शाक्षुका? हां. ये क्या मोरक्कन डिश है? हां.
अफ्रीकन कंट्री. कैसे बनाया बताओ. बेसिकली ऑनियंस, टमेटोज, गार्लिक, जिंजर एंड चिलीज, सबको सॉटे करके एंड जीरा लिटिल एंड कोरिएंडर सीड्स सॉटे करके देन ब्लेंड इट एंड देन पुट अ लॉट ऑफ वाटर व्हाइल यू पुट इट बैक टू द पैन एंड देन सो दैट इट विल व्हेन इट्स बॉइलिंग इट विल टेक आउट वाटर एंड देन ड्रॉप द एग्स एज इज एंड देन जस्ट क्लोज इट. वाओ. बाद में कोरिएंडर.